बाहेरगावच्या मजूर महिलांचा विनयभंग केल्याच्या कारणावरून दोन गटात काठ्यांनी मारामारी झाल्याची घटना वैजापूर तालुक्यातील जळगाव येथे रविवारी रात्री घडली या परस्पर परस्परविरोधी फिर्यादीवरून सहा जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे रोहा येथील काही मजूर जळगाव येथे मजुरी कामासाठी आलेत रविवारी संध्याकाळी गावातील काही युवकांनी पार्टीचं आयोजन केलं होतं त्यावेळी पाणी आणण्याच्या बहाण्याने हे युवक मजूर महिलेच्या घरी गेले त्यांच्याकडे पाण्याची मागणी करून दोन महिलांशी असभ्य वर्तन केले एका महिलेशी मिठी मारली तर दुसऱ्या महिलेस पैसे दाखवून शरीरसुखाची मागणी केली सदर महिलाने आडाओरड केल्याने बाजूचे काही नागरिक तिथे जमा झाले त्यावेळी ते युवक आणि जमा झालेल्या नागरिकांमध्ये बाचाबाची होऊन काठ्यांनी मारामारी झाली या मारामारीत दोन्ही गटातील प्रत्येकी एक असे दोन जण जखमी झाले महिलेची छेड काढणारे गोटू राजू सुर्वे राहुल रावसाहेब खाजेकर अनिल मच्छिंद्र सुर्वे गोटू मच्छिंद्र सुर्वे सर्व राहणार युवकांविरुद्ध विनयभंग आणि अन्य गुन्हा दाखल करण्यात आलाय तर सदर युवकांच्या फिर्यादीवरून जखमी केल्या प्रकरणी बाबुलाल गोपीनाथ गाडे आणि पिंट्या धोंडू जाधव या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादीवरून सहा जणांविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस निरीक्षक सम्राट राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस कर्मचारी शकुल बनकर आणि अन्य करताय शैलेंद्र खैरमोडे एम सी एन न्यूज वैजापूर